उद्घाटन सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखेंच्या आग्रहाखातर शिर्डीमध्ये आलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या विखे पाटलांचं तोंड भरून कौतुक केलं. तसेच विखे पाटलांनी फडणवीसांशी असलेल्या मैत्रीवर जाहीरपणे शिक्कामोर्तब करत मला स्वकीयांपेक्षा भाजपमधील लोक जवळचे वाटत असतात असं सूचक वक्तव्य करत राजकीय वर्तुळामध्ये गुगली टाकली. तर यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनीही मैत्रीच्या या वाक्याला दुजोरा देत तुमचे काँग्रेसमध्ये जास्त शत्रू आणि भाजपात जास्त मित्र असल्याचं म्हणत भविष्यामध्ये काहीही घडू शकतं असं राजकीय भाकीत केलं. त्यामुळे विखे पाटील राजकारणाचा नवा अध्याय महाराष्ट्राला दाखवणार का असा प्रश्न उपस्थित होत असून राजकीय वर्तुळामध्ये यामुळे चर्चेला मोठं उधाण आलंय. अनेक वेळा मला असं वाटत असेल की आमचे लोक असे मागे असतात तर आम्ही विरोधी पक्षात का राहिलो असतो. पण